अध्यक्ष महोदय, हा विषय महापोर्टलच्या बाबतीतला आहे. आदरणीय सीएम साहेबांनी त्याला स्थगिती दिली, ती चांगली गोष्ट आहे. पण काही मुद्दे मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय मांडायचे होते. 17-11 या महापोर्टलची स्थापना झाली. अध्यक्ष महोदय, याचा कॉन्ट्रॅक्ट जर आपण बघितला, त्याच्यामध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन त्याच्यामध्ये मांडल्यात आणि ज्या कंपनीला त्या तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आणि जे टेंडरचे रेट आहेत ते रेट सुद्धा जे GR मध्ये आहेत, जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत, ते वेगळेत. आणि ऍक्च्युअली जे काही स्टुडंट्सला लावले जातात ते हजार रुपये सुद्धा लावले जातात. आणि काही काही ठिकाणी जिल्हा निहाय ही परीक्षा घेतली जाते, त्याचा अर्थ तिथे असणाऱ्या मुलांना प्रत्येक जिल्ह्याची परीक्षा द्यायची असेल तर ते रेट त्याला ते भरावे लागतात. आणि काही काही लोकांना हजारो रुपये हे तिथं द्यावे लागतात. अध्यक्ष महोदय, इथे आपण जर बघितलं तर नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे, जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने ही नॉर्मलायझेशनची पद्धत तिथं अवलंबली पाहिजे. पण इथे जेव्हा आपण त्या महापोर्टलच्या कंपनीला विचारतो की नॉर्मलायझेशनची कुठली पद्धत, तर ते सांगतात की ते पद्धत तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या डिपार्टमेंटला विचारा. पण त्या डिपार्टमेंटला खरं तर ती पद्धत विचारायची जरूरत नाही. जी परीक्षा घेणारी कंपनी आहे त्यांनाच नॉर्मलायझेशनची पद्धत तिथं माहिती असावी. पण तिथे अनेक युवकांना त्या ठिकाणी अडचण येते. हे लाखो युवकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. CCTV ही लावले जातात पण CCTV हे चालतात नाही चालत हे कोणालाही नाही माहिती. महाकॉपी अनेक ठिकाणी त्या झाली असली तरी ते CCTV चे जे टेप आहेत ते त्या ठिकाणी मिळत नाहीत. क्वेश्चन सुद्धा विचारत असताना त्यांना त्या बाबतीतला अनुभव नाही. अनेक ठिकाणी असे वेगळेच प्रश्न विचारले जातात. जिथं GE ची परीक्षा असते त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की सैराटच्या पिक्चरचा ऍक्टरचं नाव काय, अशा प्रकारे तिथं बोललो मी. अशा प्रकारे त्या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते. त्यानंतर एक घटना तर अध्यक्ष महोदय अशी घडली होती की जसं आपण या विधानसभेमध्ये येताना इलेक्शन हे लढावं लागतं, पण तिथं एक फॉरेस्टची परीक्षा होती. तिथं फिजिकल परीक्षा न देता फक्त त्या ठिकाणी थेअरी देऊन काही मुलं पास झालेत. काही काही ठिकाणी सेंटर ज्या मालकीचं आहे, ज्याच्या मालकीचं आहे, त्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी नोकरी ही दिली गेली. अध्यक्ष महोदय, अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, 2 मिनिटं लागतील, की जर आपण बघितलं तर त्या युवकांनी जर तिथे आन्सर पत्रिकेबद्दल काही तपासणी केली की आम्ही काय उत्तर दिले आणि काय योग्य उत्तर आहे त्याचं तुम्ही आम्हाला प्रिंट द्या, तर त्या ठिकाणी सिस्टमच्या आत जाऊन अध्यक्ष महोदय तिथे तशी तर तशी प्रश्न आणि उत्तर पत्रिका दिली तर त्याच्यामध्ये मग असं दिसतं की मॅन्युपुलेशन करण्याची मोठी चान्सेस या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तिथं असे अनेक अडचणी आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला एवढंच या ठिकाणी शासनाला नमूद करायचं आहे की या ही जी परीक्षा आहे ती थांबली पाहिजे. हे पोर्टल हे बंद झालं पाहिजे हे मी म्हणत नाही, कदाचित इथे असणारे जे अनेक आमदार आहेत त्या आमदारांना सुद्धा तिथे असणाऱ्या युवकांनी हा प्रश्न मांडला असेल, लिखित असेल, नाही तर काही लोक त्या ठिकाणी भेटले असतील. तर अध्यक्ष महोदय, ही परीक्षा या महापोर्टलच्या माध्यमातून कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी ही परीक्षा आपण MPSC च्या माध्यमातून कशी घेता येईल आणि हे MPSC ची जशी आपली संस्था आपल्या राज्यामध्ये काम करते त्याच पद्धतीने तमिळनाडूमध्ये अशी ती संस्था आहे, त्या माध्यमातून वर्षाला 30,000 पेक्षा जास्त शासकीय नोकरी भरती त्या ठिकाणी केली जाते. तेव्हा आदरणीय अध्यक्ष महोदय, मला खरं तर लक्षवेधी मांडायचे होते. अनेक विषय आहेत पण मी जास्त आपला वेळ घेणार नाही. आपण फक्त तिथे असणारे जे सरकारी अधिकारी असतील त्यांना आम्ही आमदार असे मिळून एक मीटिंग आपण तिथं उपस्थित राहू, CM साहेब तिथं उपस्थित राहतील आणि काही युवक संघटना आहेत, विद्यार्थी संघटना, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळावी. अध्यक्ष महोदय, फक्त एकाच मिनिटात काल हा विषय वरच्या हाऊसमध्ये घेतला गेला पण त्याला ज्या पद्धतीने उत्तरं दिली गेली त्या ठिकाणी CM साहेबांचं कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न इथे काही लोकांच्या माध्यमातून केला जातोय, एवढं फक्त या ठिकाणी नमूद करायचंय. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल ऑन YouTube अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.